पतंजली परिवार सावली तहसीलची कार्यकारिणी बैठक राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली येथे संपन्न झाली. बैठकीला जिल्हा प्रभारी पतंजली योग समिती भगवान पालकर यांनी सहयोग शिक्षक प्रशिक्षण व तरुणांना रोजगार यासंबंधी व्यसनमुक्ती योगाद्वारे स्वावलंबी होऊन योगाद्वारे स्वयंरोजगार कसे निर्माण करता येईल यावर मार्गदर्शन केलं. प्रांत सदस्य व चंद्रपूर जिल्हा निरीक्षक महेश दिपके यांनी योग परिवाराशी जुळून संघटनात्मक कार्य वाढविणे, वेगवेगळ्या माध्यमांनी रोजगार प्राप्तीसाठी योगाचे महत्त्व पटवून संघटन कार्य वाढवून कसे कार्य करता येईल, तसेच योग संदेशचे जास्तीत जास्त सभासद बनून योगामध्ये लोकांमध्ये कशी जागृती करता येईल, योगातून रोजगार व स्वयंरोजगार व माती परीक्षणाची माहिती देत कृषी क्षेत्रात कशी क्रांती करता येईल यावर देखील त्यांनी संबोधन केलं. सावली तहसीलची पतंजली परिवार समिती गठीत करून पदाधिकारी यांना सन्मानित करण्यात आलं. बैठकीस प्राचार्य डॉक्टर चंद्र मोळी, प्रभाकर गाडीवार, डॉक्टर कवठे यांच्यासह पदाधिकारी व साधक उपस्थित होते. दरम्यान या संदर्भात दिलेली ही प्रतिक्रिया. पतंजली परिवार पतंजलीचं जे कार्य चालू आहे त्या कार्यामध्ये पतंजलीनं सुरुवातीला जो विचार केला होता की सत्ता परिवर्तन नंतर आता आमचा मुख्य उद्देश जो आहे पतंजलीचा तो आहे शेतकरी सुदृढ झाला पाहिजे आणि शिक्षक क्षेत्र, या दोन क्षेत्रांकडे आमचं प्रामुख्यानं लक्ष राहणार आहे. त्याकरताच आमचा पायलट प्रोजेक्ट नागपूर येथे चालू आहे. शेतकऱ्यांची जी इन्कम सोर्स आहे ती कशी दुप्पट होईल यावर आमचं आता येणाऱ्या काळात लक्ष राहणार आहे. आणि सोबतच संघटनेच्या मार्फत प्रत्येक गावामध्ये योग कक्षा चालवावी याकरता प्रयत्नशील राहणार आहे. आणि जनतेचे जे आरोग्य आहे ते निरोगी कसे राहणार, त्यांना कसं संज्ञान केलं जाईल योगाच्या बाबतीत, त्यांच्यामध्ये जनजागृती कशी निर्माण होईल यांच्याकडे आमच्या संघटनेचे तहसील स्तरावर सर्कल स्तरावर अशा संघटनेचं एक कार्य खूप जोरानं चालू होणार आहे. आणि त्याकरताच आज आम्ही इथं या सावली तहसीलची बैठक घेण्यासाठी इथं उपस्थित झालेलो.